नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. गणेश उत्सवासाठी अगदी महिनाच उरलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी मूर्तिकार सतीश सर आहेत. जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे. महानगरपालिकेने देखील 4 फुटांची अट मूर्तिकारांना दिली होती, परंतु आता महानगरपालिकेने ती अट मागे घेतलेली आहे. मंडळांचे प्रश्न जरी सुटले असले, परंतु मूर्ती घडवणाऱ्यांचे प्रश्न देखील अजून तसे टांगणीवर आहे. जाणून घेऊया त्यांचे काय प्रश्न आहेत ते. तसं बोललं तर एक आनंददायी गोष्ट आहे की प्रशासनाने त्यांचा निर्णय माघार घेतला आणि आम्हाला कुठल्याही फुटामध्ये बंधनात अटकवलं नाही. त्यावर खरंच अभिनंदन करतो प्रशासनाचं आणि खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा. आणि तसं जर बोललं तर मंडळ जरी खुश असतील, पण आम्ही मूर्तिकार पण तेवढं खुश आहोतच. पण गडबड काय होते, प्रशासन हे सगळे निर्णय लादतात आमच्यावरती, हां, मंडळांवरती, मूर्तिकांवरती. पण ते विचार करत नाही की जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जो मोटिव त्यांना पास करायचा आहे, जे सगळ्या अटी आहेत त्यांना पास करायचं आहे, तर त्याच्यापाठी मूर्तिकारांना किती त्रास होतो आहे. आज तुम्ही जर तसं बघितलं तर दरवर्षीप्रमाणेच मूर्तिकारांना परमिशन लवकर भेटत नाही. एकतर खऱ्या मूर्तिकारांना, जे खरं मूळतः मूर्तिकार आहे, त्यांना परमिशन दिलेलीच नाही आहेत. बरोबर आहे, हे काही मूर्तिकार नसताना त्यांच्याकडे परमिशन आहेत रोडला शासकीय अशासकीय जागा करण्यासाठी, आणि मूळतः जे खरे मूर्तिकार आहेत त्यांना परमिशन अजून कधी त्यांनी दिलेलीच नाही आहेत. ते मग काय करतात, प्रशासकीय कुणाचे तरी प्रायव्हेट जागेवरती वगैरे कामं करतात, अशा गोष्टी साकारतात. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला जे पण तुमचं मोटिव साध्य करायचं आहे, तर तुम्ही काय करा, मातीच्या असो किंवा पी ओ पीच्या असो, तर तुम्ही त्या मूर्तिकाराला वर्षभर जागा द्या. आणि कारण की हा फक्त एकट्या मूर्तिकाराचा हा प्रश्न नाही, कारण की ही सांस्कृतिक कला आहे, हा सांस्कृतिक सण आहे, त्याच्यावरती कुठलेही निर्बंध आणू नका. प्लस सगळ्यांना हा गुणागोविंदाने आनंदाने हा साजरा हा सण साजरा करायला द्या. त्यासाठी मूर्तिकारांना मंडळांना एक लवकर जागा द्या, की जेणेकरून आता मूर्तिकारांचा प्रश्न काय होतो, त्यांना गणपती करायचे असतात, ठीक आहे आम्ही मातीचे करतो, पण आज पावसाळी हवामानामुळे मूर्तिकारांचा किती प्रश्न प्रॉब्लेम होतात. आज महापूर येतो, पावसाने मातीच्या मूर्त्या वाहून जातात, तुटून जातात. त्या गोष्टीसाठी आम्ही लहान मूर्त्या पी ओ पीच्या करतो, की जेणेकरून आम्हाला भक्तगणांना त्या त्या सीझनला तेवढ्या प्रमाणात मूर्त्या उपलब्ध करून द्याव्या म्हणून आम्ही पी ओ पी पण माध्यम वापरतो. पण त्यांचं कल काय, मातीचेच करा. नाही, तसं नाही झालं पाहिजे. मातीचेसुद्धा करा, जेवढ्यानं शक्य होते तेवढ्यानं मातीचे करा, जेवढ्यानं शक्य होईल तेवढं पी ओ पीचे करा. त्याच्यामुळे जी भक्तगणांची जी संख्या आहे ती बरोबर साधली जाईल, त्यांना प्रत्येकानं गणपती हा पूजेला भेटला जाईल. आणि जर तुम्ही तुमचा जर मोटिव करायचं असेल साध्य प्रशासनाला, तर मग तुम्ही काय करा, खऱ्या मूर्तिकारा, जे खरेच मूर्तिकार आहेत, जे स्वतः हाताने वगैरे मूर्त्या बनवतात, अशा मूर्तिकारांना तुम्ही त्यांची एकत्र जोडणी करा. त्यांना प्रत्येक एरियात, बाबा बांद्र्याला आहे, कांदिवलीला आहे, मालाडला आहे, अशा प्रत्येक एरियातल्या मूर्तिकारांना त्या एरियात त्यांना जागा उपलब्ध करून द्या. त्या जागेमुळे काय होणार, तो वर्षभर, हा नुसता 1-2 महिन्याचा सीझन नसून, तर हा वर्षभर मेहनत केलेल्याचा हा सीझन आहे. म्हणून त्या प्रत्येक मूर्तिकाला तुम्ही छोटे असो मोठे असो मूर्त्या बनवायला जागा उपलब्ध करू द्या. मेन प्रश्न म्हणजे जागा, दुसरा प्रश्न म्हणजे त्यांना लागणारं भांडवल उपलब्ध करून द्या. त्या भांडवलामुळे काय होतं, कारण की हा नुसता गणपती सण नाही, कारण की ह्याच्यावरती सगळ्यांचं पोट निर्भर आहे, सगळ्यांचा उपजीविका ह्या गणपती ह्या मातीवरती पी ओ पीवरती होते आहे. त्याच्यामुळे रोडला फोटो विकणाऱ्यापासून ते त्याच्या सजावट करणाऱ्यापासून सगळ्यांची उपजीविका ह्याच माध्यमावरती, ह्याच गणेशोत्सवावर आहे. त्याच्यामुळे कुठल्या मोठ्या आणि छोट्या ह्या भानगडीमध्ये न पडता मूर्तिकारांच्या काही अडीअडचण आहेत त्या निस्तरण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे. मी तसं पाहता हा नितीन देसाई पण उत्तम हा कलाकार होते, आम्ही त्यांच्यासोबतही काम केलेलं आहे. आपण तुम्ही महानगरपालिका प्रशासन कलाकार कोट्यातनं तुम्ही ह्या कलाकारांना काय मदत करता, ह्याचा फायदा जे कलाकार नाही आहेत ते उचलतात. सगळ्या मूर्तिकारांना जागा उपलब्ध करून द्या. ब्रिज, जेवढे पण ब्रिज आहेत, बरोबर आहे, हायवे टू हायवे जेवढे ब्रिजच्या खाली तुम्ही भंगार ठेवायला, गाड्या ठेवायला तुम्ही जागा देत आहे, हां, रॉ मटेरियल ठेवायला जागा देत आहे, तर तुम्ही मूर्तिकारांना तशा जागा द्या. प्रत्येक शाळेमध्ये जागा द्या, प्रत्येक कॉलेजमध्ये जागा द्या. आज प्रत्येक घराघरातनं कलाकार पैदा होऊ द्या. प्रत्येक शाळेमध्ये मूर्तिकारांना जागा दिल्यामुळे काय होणार आहे, तो मूर्ती मातीच्या पण बनवणार,
पीओपीचे पण बनवणार, सर्व प्रकारच्या माध्यमामध्ये होणार. त्याच्यामुळे काय होणार, ही सांस्कृतिक कला जपली जाणार, प्लस नवीन नवीन कलाकार तयार होत राहणार. आणि त्याच्यासाठी तुम्ही शाळा कॉलेजपासून ते सर्वत्र जेवढे शासकीय अशासकीय जागा आहेत त्या उपलब्ध करून दिल्यात, तर हा तुमचा मोटिवेशन जो आहे मातीचा म्हणा कुठल्याही, तर तो सक्सेस होऊ शकतो. पण तुम्ही जोर जबरदस्ती करू नका की तुम्ही मातीचेच करा किंवा तुम्ही प्लॅस्टरचे करा. माध्यम हा संस्कृती जपण्यासाठी आम्ही केलेला आहे. हा माध्यम नुसता व्यावसायिक म्हणून केलेला नाही, या माध्यमातून आम्ही संस्कृती पण जपतो, सणवार पण जपतो. आणि ह्या मूर्तिकलेवरती, गणपती ह्या विषयावरती आज जगात भरपूर लोक पोट भरत आहेत. आज यूपी बिहारपासून ते मुंबई महाराष्ट्रामध्ये रोडवरती फोटो विकणाऱ्यापासून ते त्याचे सजावटीपासून सगळे जेवढे कार्यरत आहेत यात, ह्या सगळ्यांची उपजीविका होते ती या गणपतीमुळे. पर्यंत मातीला पी ओ पीला पर्याय भेटत नाही तोपर्यंत आपल्याला पी ओ पी पण चालू ठेवणं जरुरी आहे, आणि त्यासोबत मातीही चालू ठेवणं जरुरी आहे. असं नाही की फक्त मातीच्याच मूर्त्या केल्या पाहिजे. ठीक आहे, मी मान्य करतो की पर्यावरण वगैरे सगळ्या गोष्टी इश्यू असतात, पण त्याच्यावरती सुद्धा तोडगा आहे. तुम्ही पर्यावरण ज्याप्रमाणे मुंबईमध्ये मोठे मोठे केमिकलपासून सगळ्या इंडस्ट्रीजपासून त्याच्यावरती तुम्ही तोडगा आणताय ना, मग तसंच ह्यावरती पण तुम्ही तोडगा आणा. पण कुठल्याही प्रकारे माध्यम तुम्ही बंद करू नका. आम्हाला मातीसुद्धा पाहिजे मूर्तीकरांना, आणि प्लॅस्टरसुद्धा पाहिजे. तरी ह्या जर तुम्ही विचार जर केला तर ठीक आहे, एक 4 फुटापर्यंत आपण मातीच्या करू शकतो. पण तुम्ही जर बोललात मातीच्या मूर्त्या मोठ्याही करा तर ते शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला पी ओ पी माध्यमसुद्धा सोडता कामा नाही. पी ओ पी माध्यम पण चालू असावं आणि माती पण चालू असावी. वर्षभर यांना त्रास सहन करावा लागतो, तर यांची प्रशासनाकडे हीच मागणी आहे की वर्षभर आम्हाला मूर्ती घडवण्यासाठी एक जागा देखील द्यावी, असं त्यांचं मागणं आहे. आता नुकतंच कळलेल्या बातमीनुसार महानगरपालिकेने गणपती बाप्पाच्या उंचीवरचे निर्बंध उठवलेले आहेत, तसेच पी ओ पीवरचेही निर्बंध उठवलेले आहेत. तर आम्ही तूर्ततरी त्यांचे आभार मानतो, आणि येणाऱ्या उत्सव काळात आम्ही पर्यावरणपूरक कसं गणेश उत्सव साजरा करू यावर नक्कीच मंडळाच्या माध्यमांना भर देऊ. जोपर्यंत पी ओ पीला पर्याय मिळत नाही तोपर्यंत तरी अशी अटी किंवा अशी बंधनं मंडळावर लागू नये, कारण की तुमचं मूर्त्या हे मुंबईच्या गणेशोत्सवाची शान आहे व ती शान अबाधित राहिली पाहिजे. मी श्रीकृष्ण अवटी, लेट्स अप मराठी, मुंबई.